पेशी अंग के याचा आपण आज अभ्यास करणार आहोत। तर सर्वप्रथम पेशी विषयक माहिती पाहणार आहोत। तर पेशीचा शोध कोणी लावला? तर पेशीचा शोध रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने बुचाच्या झाडाचा पातळ पाकाप घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला तेव्हा त्यांना असे आढळून आले की त्याला कप्प्याप्रमाणे मधमाशीच्या पोळ्यातील कप्प्याप्रमाणे रचना दिसून आली। या कप्प्यांना त्यांनी पेशी हे नाव दिले। पेशी म्हणजे सेल, सेल म्हणजे कप्पे, लॅटिन भाषेत सेलुला म्हणजे लहान खोली होय। तर एमजे शॉयडे व थिओडोर या दोन शास्त्रज्ञांनी 1838 साली पेशीच्या रचनेविषयी सिद्धांत मांडला की सर्व सजीव पेशीपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे, म्हणजे सर्व सजीव पेशीपासून बनलेले असतात। 1885 मध्ये आर वीरशॉ यांनी असे सिद्ध केले की पेशींचा जन्म पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीमधूनच होतो असे स्पष्ट केले। मग आता ह्याच्यामध्ये पेशी म्हणजे काय? तर पेशी म्हणजे सजीवांचे रचनात्मक व कार्यात्मक एकक आहे। विविध अवयवांमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या व प्रकाराच्या पेशी आढळतात। तर सजीवांमध्ये दोन प्रकारच्या पेशी आढळतात, त्या म्हणजे एक म्हणजे अधिकेंद्रकी पेशी आणि दृश्य केंद्रकी पेशी होय। त्यापैकी दृश्य केंद्रकी पेशींचे दोन पेशींमध्ये आणखी दोन प्रकार आहेत, एक म्हणजे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी। आता पेशी हे आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही, तर सूक्ष्मदर्शी यंत्राच्या सहाय्याने पेशीचे निरीक्षण करण्यासाठी, त्याचा प्रतिमेचे वर्धन करण्यासाठी पेशींचा वापर, सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो। पेशी आपल्या नुसत्या डोळ्यांना दिसत नाही, तर पेशींची वर्धित प्रतिमा पाहण्यासाठी, त्यातील रचनेचा अभ्यास करण्यासाठी संयुक्त अशा सूक्ष्मदर्शकाचा उपयोग केला जातो।